नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात बंजारी यांनी आज अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे सगळे नेते सुद्धा इथे उपलब्ध आहेत. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, पारंपरिक हा भाजपचा गड होता, यावेळेला काँग्रेसने महाआघाडीने जोरदार तयारी केली. नक्कीच पारंपरागत वगैरे काही नव्हता. आमच्याकडे सदस्य नोंदणी एखादा उमेदवार ज्या पद्धतीने करायला पाहिजे ती केली नव्हती. पण यावेळेस अभिजित वंजारेंनी जो जोर लावला मागच्या 2-3 वर्षात आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नोंदणी अभियान जे राबवलं आहे, आणि आजची स्थिती अशी आहे की बेरोजगार वैतागला आहे, कुठे हाताला काम, सगळे ग्रॅज्युएट झालेले तरुण जे आहेत ना यांचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आत्ता या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे. आणि म्हणून 8 करोड लोकांचा रोजगार गेलेला आहे. कोणत्या मता कोण काय म्हणून यांनी मताचा अधिकार मागावा, मत मागावेत, यासाठी सगळी परिस्थिती पाहता आणि अभिजित वंजारी सरकार आणि तीनही महागठबंधन जे आहे आमचं, तीनही म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते त्यातली सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाचा उमेदवार म्हणून 100% यावेळेस अभिजित वंजारी निवडून येतील. अभिजित जी अर्ज दाखल करत असताना शिवसेनेचे नेते उपस्थित होते, पण काल राष्ट्रवादीचे नेत्यांकडून थोडी नाराजी व्यक्त करण्यात होती, आज सुद्धा उपस्थित नाही ते. नाही, आमचे आता तिथे माजी मंत्री बंगसाहेब आत्ता उपस्थित आहेत, तेच विदर्भाचे खरे म्हणजे मोठे नेते आहेत ते. त्यामुळे हा गैरसमज कृपया करून देऊ नका. आणि तुम्हाला सगळ्यांना मीडियालाही आमची विनंती आहे की त्यामध्ये जी आता एक शक्ती उभी झालेली आहे महाराष्ट्रात, त्यातून महाराष्ट्रात उभे असलेले 5ही उमेदवार निवडून येतील हे वातावरण आहे. आपण पाहू शकतो आघाडीकडून विश्वास व्यक्त नाही, 5ही उमेदवार आमच्या निवडून येतील असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ रत्नशील सह अमर काणे, नागपूर.